तर माझ्याकडे आहे बाटली आणि ह्या बाटलीमध्ये मी पाणी घ्यायला आलेलो आहे। तर तुम्ही पाहू शकता आहे हा इथे झरा आहे म्हणजे ह्या नाल्यातच पाणी येते। तर पूर्वी आम्ही लहानपणी ह्याच ठिकाणी पाणी पिण्यासाठी यायचो। तर बऱ्याच वर्षातून मी आज या ठिकाणी शेतावर आलो होतो म्हणून पाणी आणण्यासाठी ही बाटली घेऊन आलेलो आहे। तर पुन्हा एकदा ह्याच ठिकाणचं मी पाणी घेऊन जाणार आहे। तर अशा पद्धतीने माझं जे बालपण आहे ते या ठिकाणी मला आज आठवतं आहे। तर आता मी या ठिकाणी पाणी घेणार आहे। ह्या ठिकाणी मी आता तुम्हाला हा इथला स्पॉट दाखवणार आहे ज्या ठिकाणी मी लहानपणी अभ्यासाला यायचो त्या ठिकाणी मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मित्रो मी ज्यावेळेला 12वीला होतो तर त्यावेळेला मी या ठिकाणी सुट्टीच्या कालावधीमध्ये अभ्यासाला येत होतो। बघा तुम्ही आजूबाजूचं जंगल पाहू शकताय, अतिशय नयनरम्य आणि शांत असं वातावरण आहे। आजूबाजूला भरपूर झाडी आहेत आणि या ठिकाणी मी अभ्यासाला येत होतो। आता नेमका मी कुठे बसायचो ते आता तुम्हाला तो स्पॉट दाखवतो आहे। आणि घरून येताना मी जेवणाचा डबा घेऊन यायचो आणि दिवसभर इथे अभ्यास करत बसायचो। तर शांत वातावरण असल्यामुळे खूप चांगला अभ्यास व्हायचा आणि पक्ष्यांचा आवाज किंवा माकडांचा आवाज कानावर यायचा, पण ते एक नॅचरली वातावरण या ठिकाणी तयार व्हायचं। खूप भारी वाटायचं त्यावेळेला अभ्यास करताना, एकटाच या नाल्यामध्ये अभ्यास करत बसायचो। तर तुम्हाला ती जागा दाखवतो आहे। तर त्याच्यामध्ये आता इतक्या वर्षामध्ये या नाल्याला पूर आल्यामुळे बराच बदल झालेला आहे, तरीसुद्धा ज्या दगडावर मी बसायचो अभ्यासासाठी तर तो दगड तुम्हाला आता मी दाखवतो आहे। ह्या ठिकाणी आल्याबरोबर मला खरोखरच बालपणीचे दिवस आठवलेत। तर या ठिकाणी बघा, तर हा एक दगड आणि हा एक दगड, तर इथे बसण्यासाठी अतिशय सुटेबल अशी रचना होती आणि इथे ह्या झाडांच्या सावलीखाली मी मस्तपैकी दिवसभर अभ्यास करत बसायचो आणि भूक लागली की मग आपलं जेवण घ्यायचो आणि अगदी 5-5:30 या ठिकाणी अभ्यास करत बसायचो आणि त्यानंतर मग घरी निघून जायचो। तर तुम्ही पाहू शकताय की ह्या ठिकाणी वातावरण कसं आहे आणि अशा या जंगलामध्ये मी या ठिकाणी येऊन अभ्यास करायचो आणि त्या आठवणी आता माझ्या आज म्हणजे बऱ्याच दिवसातून शेतावर आल्यामुळे त्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत। तर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता, अतिशय दाट जंगल आहे। बघा आजूबाजूला आता इथे बघा कोळी दिसलेलं आहे, तुम्हाला दाखवतो। हे बघा हा एक कोळी आहे, बघा कीटक गेला। बघा तर याशी कोळ्याने जाळ्याची रचना केलेली आहे। तर अतिशय सुंदर प्रकारे त्याने ते जाळं विणलेलं आहे।
हे आहे निवाचं झाड, तुम्ही बघितलं नसेल तर मी तुम्हाला दाखवतो आहे। हे बघा, हे निवाचं झाड आहे। तर त्याला निवा लागलेले आहेत। मला इकडे मी झूम करून दाखवतो आहे, याला निवा लागलेले आहेत, माकडं काही ठेवत नाहीत, ते तुम्हाला बारीक बारीक दिसत असतील। या असं निवाचं फळ असतं। तर तुमच्या इकडे जर या फळाला वेगळं नाव असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।